आई खाऊ घालेना आणि सरकार भीक मागू देईना अशी आमची अवस्था झाली असून एकतर आमची थकबाकी देऊन बँक बंद करा किंवा ती नियमित चालवण्यासाठी तरतूद करा अशी मागणी भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. राज्यातील 29 भूविकास बँका बंद करण्याचा निर्णय 24 जुलै 2015 रोजी राज्य शासनानं घेतला. तोपर्यंत डबघाईस आलेल्या या बँकांमधील कर्मचाऱ्यांचे पगार तरी कसेबसे होत होते. बँक बंद करण्याचा निर्णय झाल्यापासून या कर्मचाऱ्यांचे पगारही मागील 14 महिन्यांपासून थकले आहेत. नियमित पगार होत नसल्यानं कर्मचाऱ्यांच्या मुलामुलींची लग्न शिक्षण यातही अडथळे येत आहेत. कधी काही शेतकऱ्यांचा आधार ठरलेली ही बँक थकित कर्ज वसुलीमुळे अडचणीत सापडली आहे. 67,143 सभासदांना भूविकास बँकेने कर्ज दिलं होतं, त्यापैकी 3,289 सभासदांनीच कर्जाची परतफेड केली आहे. अद्यापही 53,98,00,000 रुपयांची कर्ज वसुली होणं बाकी आहे. बँक बंद करण्याचा निर्णय झाल्यापासून कर्ज वसुली विभागही ठेपाळला आहे. नवे अर्ज देणं बंद झाल्यानं थकित कर्ज देण्यास सभासद तयार नसल्याचं जिल्हा भूविकास बँकेचे शाखा मॅनेजर मधुकर कुंटे यांनी सांगितलं. भूविकास बँक कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव आर.डी. शिंदे आणि देविदास झालटे यांनी 14 महिन्यांपासून पगार थकल्याचं सांगितलं. शासनानं आमचं देणं द्यावं, आम्ही कधीही बँक सोडण्यास तयार असल्याचं येथील कर्मचाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान कर्मचाऱ्यांचे पगार निवृत्ती वेतन आणि इतर हिशोब करण्यासाठी राज्याच्या 22 जिल्ह्यातील भूविकास बँकांच्या मालमत्ता विक्रीस काढण्याचा निर्णयही नोटाबंदी सापडला आहे. त्यामुळे बँकेकडून देणी मिळण्याच्या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षेवरही पाणी फिरण्याची शक्यता आहे. बँकेच्या वसुली स्टॉप झाल्यामुळं आर्थिक अडचणीत बँक आलेली आहे आणि वसुली नसल्यामुळं आणि वसुलीतूनच सगळा खर्च भागविला जात असल्यामुळं साहजिकच सगळा व्यवहार ठप्प झालेला आहे. अर्थातच कर्मचाऱ्यांचा पगार असू किंवा इतर कुठलाही खर्च असू हे सर्व ठप्प झालेलं आहे. बँक 14 महिन्यापासून औरंगाबाद जिल्ह्याचे कर्मचाऱ्यांचे पगार थांबलेले आहे. बँकेच्या जवळ 5 ठिकाणी प्रॉपर्टी ही जी सध्याची इमारत ही बँकेचीच आहे. या व्यतिरिक्त कन्नड, शिल्लोड, सोयगाव आणि वैजापूरला प्रॉपर्टी बँके. शासनाने एक धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे बँकेच्या सगळ्या प्रश्न सोडवायसाठी 24 जुलै 2015. त्यानुसार सध्या कार्यवाही चालू आहे, त्यातला एक भाग म्हणून प्रॉपर्टी विक्री करणे हा एक भाग आहे. त्यानुसार शासनाने 4 प्रॉपर्टी विकायला मंजुरी दिलेली, त्याची कार्यवाही सध्या चालू आहे. पगार थकलेले असल्यामुळे आमचे मुलाबाळांचे शिक्षणाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर वयोवृद्ध आई वडिलांचे म्हणजे त्यांना आजारासाठी वगैरे मुलामुलींचे लग्न, कर्मचाऱ्यांची मानसिकता ढासळलेली आहे. आमचं शासनाकडे एकच मागणं आहे की शासनाने आमचे संपूर्ण देय थकित पगार, ग्रॅच्युटी, नुकसान भरपाईची रक्कम, रजेचा पगार आमच्या पैशाची तरतूद करूनच आम्हाला रिन्यू करावे. आमच्याकडे लोक 4-5 वर्ष रिटायर झालेले आहेत, त्यांचे पैसे भेटलेले आहेत. धुळे आणि अमरावतीच्या लोकांनी आमच्या आत्महत्या केलेल्या आहेत, तरी आतापर्यंत शासनाला काही जागा आली नाही, पैसे द्यायचं काही नाव येत नाही.